किंवा जगातली सगळ्यात मोठी महापालिका आहे, अक्षरशः मुंबई तुंबलेली आहे, कर्मचाऱ्यांना जाता येत नाही, पूर्णपणे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, काय सांगाल एकंदरीत? महापालिका पण शिवसेनेकडे आहे, सरकारमध्ये पण शिवसेना आहे. नाही ना, हा वर्षानुवर्षाचा विषय आहे. महानगरपालिका जवळजवळ 20 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे, आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की 60,000 कोटीच्या ठेवी ज्यांच्याकडे आहेत, ॲन्युअल बजेट ज्यांचं एखाद्या भारतातल्या छोट्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त आहे, गोव्यापेक्षा जास्त आहे, उत्तराखंडपेक्षा जास्त आहे, झारखंडपेक्षा जास्त आहे, असं ज्या मुंबईचं बजेट वार्षिक हे देशातल्या छोट्या राज्यांपेक्षा आणि जगातल्या छोट्या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे. जगातल्या अनेक देश आहेत की ज्यांचं बजेट मुंबई इतकं नाही आहे. तरीसुद्धा ज्याला आपण नागरी सुविधा म्हणतो किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, मूलभूत पायाभूत सुविधा म्हणतो, त्या देण्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका कमी पडते आहे. आणि आता तर मुंबई महानगरपालिकेतही शिवसेना आहे आणि राज्यात सुद्धा शिवसेना आहे. अडचण काय मला कळत नाही, जगामध्ये इतक्या प्रकारची तंत्रज्ञान उपलब्ध झालेली आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही आहे, तो किती पडावा, पण तो पडल्यानंतर पाण्याचा निचरा झाला पाहिजे. समुद्र मुंबईला लागून आहे, त्यामुळे समुद्रातलं पाणी भरतीच्या वेळेला उलटं येतं. त्या उलटं येणाऱ्या पाण्यामुळे वरून पडणारा पाऊस, समुद्रातून येणारं उलटं पाणी, ह्याच्यातून लेवल वाढते. त्याला नीट पंपिंगची व्यवस्था पाहिजे, पाणी काढण्याची व्यवस्था पाहिजे, असं कुठल्याही विषयाने वर्षानुवर्ष. मी मुंबईकर आहे, हिंद मताजवळ पाणी साचणारच. अरे म्हणजे हिंद मताजवळ पाणी का साचतं आहे तुम्हाला कधी कळलंच नाही का? म्हणजे सायन पनवेल हायवेला ज्या वेळेला खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल होतात, त्यावेळेला आम्ही शेवटी अभ्यास केला आणि लक्षात असं आलं की सायन पनवेलचा रस्ता बऱ्याच ठिकाणी खाडीच्यावर जो आहे, तो खाडीचं पाणी ज्यावेळेला भरतीच्या वेळेला येतं, तेव्हा तो रोड आम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं, तेव्हा खालीवर होतो. आणि त्या खालीवर होण्यातून त्यातलं जे मिक्सिंग आहे ते डिस्टर्ब होतं आणि खड्डे पडतात. आम्ही इमिजिएट सायन पनवेल रोडला खाली सिमेंट काँक्रीटचा एका अर्थाने रस्ता तयार केला आणि त्याच्यावर वरती मग डांबरी रस्ता तयार केला, की जेणेकरून हा जो भरतीचं पाणी आल्यानंतर रस्ता खालीवर जो होतो तो थांबेल. मला असं वाटतं की अशा बेसिक विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवसेनेचा प्रयत्न नेहमी काय असतो की तो दिवस जो आहे तो इथं धकवायचा. लाँग टर्म बेसिक सोल्युशन्स काढण्याच्या दृष्टीने कधी विचारच केला जात नाही. तेच मुंबई महानगरपालिकेतले कॉन्ट्रॅक्टर, त्यांनाच कामं, त्यांची निकृष्ट कामं, त्याची चौकशी नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करणं नाही. आणि त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय आहे की पाऊस पडल्यानंतर मुंबई पॅरालाइज होतो. पण मला सांगा, मुंबईतला तर पाऊस झाला, विदर्भात मराठवाड्यात पण यापूर्वी पाऊस झाला, दादा तिकडेही लक्ष दिलं नाही. अवकाळी पावसानं शेतकरी अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे शेतकऱ्याचं. मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा असं वाटतं का? यापूर्वी देखील म्हटलंय तुम्ही, ते मातोश्रीतच असतात. आणि याला जोडून ओला दुष्काळ जाहीर करावा का विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये? नाही, कृषी खात्याने आणि महसूल खात्याने आणि मदत पुनर्वसन खात्याने कंबाईन याचे पंचनामे मागून पावसाचं प्रमाण किती झालं आहे, पिकांची हानी किती झाली आहे बघून आवश्यकता पडली तर ओला दुष्काळ घोषित करावा लागेल. मला असं वाटतं की ती स्टेज आली आहे बहुतेक, पण यासाठी पंचनामे केले पाहिजेत. महसूल, कृषी आणि मदत पुनर्वसन आणि कंबाईन एफर्ट्स घेतले पाहिजेत. तसंच बाकीच्या विषयांचंही आहे की विदर्भात पूर आलेला आहे, आपल्याही भागामध्ये थोडी पुराची स्थिती होती, आता तर अतिवृष्टी झालेली आहे, कोकणात रत्नागिरी शहरामध्ये पाणी साचलेलं आहे. या सगळ्याच्यामध्ये मी घरी बसून आढावा घेतो आहे ना, हे काय पुरेसं आहे असं मला वाटत नाही. आणि मग तो घरी बसून आढावा मग इफेक्टिव्ह होत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी बाहेर पडणं आवश्यकच आहे. आणि हे वारंवार मी मांडलेलं आहे, 5.5-6 तास काम करून राज्य चालवता येत नाही. राज्य 18-18, 20-20 तास काम करून चालवावं लागतं. आणि त्यामुळे माझी वारंवार सूचना आहे की जोपर्यंत एक मंत्र्याचा प्रवास जरी असला तरी ताबडतोब सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. तुम्ही तर मुख्यमंत्री आहात, तुम्ही येणारा म्हटलं तर खाट 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 निर्णय होतील. आणि त्यामुळे तुम्ही, मी मातोश्रीमध्ये बसून चालवतो आहे, म्हणून मातोश्री मधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. वर्षावर या ना बाबा, ते मुख्यमंत्री निवास आहे, कशासाठी केलेलं मुख्यमंत्री निवास, मंत्रालय कशासाठी केलेलं आहे, तुम्ही महापौर बंगल्यावर बैठका करता हे काही बरोबर नाही. कशासाठी महापौर बंगला? मंत्रालयात बैठका करा, वर्षावर बैठका करा. बरं, महापौर बंगला आता महापौर बंगला राहिला नाही, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक झालं. आणि त्यामुळे सगळं काही आपल्याला हवं आहे तसं जे चाललं आहे ह्यातून काही प्रश्न समोर आला नाही. दादा, मागणी केली मात्र अजूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.
या संदर्भात केंद्र सरकार अधिवेशन खूप हेवी चाललंय, रोज 7-7 विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित होत आहेत, त्यामुळे भेट मिळाली नसेल भेट मिळेल, परंतु हा केंद्राचा विषय नाहीच आहे, राज्य सरकारने करण्याचा कायदा आणि राज्य सरकारने टिकवण्याचा कायदा असाच विषय असल्यामुळे मग राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन झालं, गुजरातमध्ये झालं, सगळ्यात मोठं आंदोलन गुजरातमध्ये झालं, हरियाणामध्ये झालं, केंद्र सरकारचा हा विषय नाही. केंद्र सरकारने राज्यांना हे अधिकार दिले की तुम्ही मागास आयोग नेमा, जी जात रिझर्वेशन मागताय ती जात मागास आहे की नाही ठरवा आणि तुम्ही कायद्याच्या चौकटीत असताना आरक्षण द्या. आणि त्यामुळे केंद्र सरकारची पंतप्रधानांची भेट संभाजीराजेने मागितली आहे, ती भेट मिळाली पाहिजे, ती भेट मिळेल, पंतप्रधान महोदय त्यांचं नीट ऐकतील सुद्धा, परंतु त्याचं शेवटी उत्तर हेच आहे की हा विषय केंद्राचा नाही.